पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं आणि विठ्ठल मूर्तीचं संवर्धन आणि जतन व्हावं याकरता शासनानं जवळपास 73 कोटीच्या आराखड्याच्या कामाला पंढरपूरमध्ये सुरुवात केलेली आहे. आपण जर बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 15 तारखेला जे काम चालू झालं होतं ते विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याच्या सूचना पुरातत्व विभागानं खरं तर त्यांना दिल्या होत्या. त्या कामाला खरं तर सुरुवात झाली होती आणि त्याचमुळं खरं तर विठ्ठलाचं मंदिर हे 15 तारखेपासून भाविकांना विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. आज जर आपण बघितलं तर हे काम खरं तर जवळपास 50 ते 60% काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर बघितलं गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढलेली आहे, त्याचबरोबर गाभाऱ्याच्या बाहेर जे काही चांदीचं कवर होतं, दरवाजाला होतं, दगडांना होतं, हे सगळे चांदीचे कवर देखील खरं काढण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आणि ह्याची पाहणी करण्याकरता खरं तर आज विठ्ठल मंदिर समिती एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये आज सर्व सदस्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी खरं तर जी पाहणी केली होती आणि पाहणी करून त्या अधिकाऱ्यांना खरं तर सूचना देण्यात आलेली की 45 दिवसामध्ये काम लवकरात लवकर पूर्ण केलं जावं अशा सूचना देखील त्यांनी आता अधिकाऱ्यांना दिल्या. आपल्याबरोबर मंदिर समिती सदस्य आहेत. महाराज काय सांगताल, आज पाहणी केली, काय सदस्य सूचना दिल्यात? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. प्रथमता 15 तारखेपासून मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी बंद झालं. 15 ते 17 तारखेपर्यंत 2 दिवस मंदिरातील जे पूर्ण चांदी काढण्याचं काम होतं ते चांदी काढण्यामध्ये 2 दिवस गेले आणि 17 तारखेपासून प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली. त्यानुसार मंदिराचं गर्भगृह असेल, 9 खांबी असेल, तसेच 16 खांबी असेल, तर त्याच्यामधील सगळी खालची फरशी काढून घेण्यात आलेली आहे आणि गर्भगृहात जे ग्रॅनाईट बसवलेलं होतं ते फार जिकरीचं असल्यामुळं त्याला जवळजवळ अजून 4-5 दिवस झाले ते ग्रॅनाईट काढतायत. जवळजवळ आज ते बरंचसं काम 80-90% काम ते पूर्ण झालेलं आहे. त्यानुसार आज एक पाहणी आम्ही आज मंदिर समितीचे अधिकारी सर्व सदस्य सहाध्यक्षांच्या समवेत पाहणी केली आणि मंदिराच्या दृष्टीनं जे काही मंदिराने त्यावेळेस सांगितलेलं होतं की 45 दिवसामध्ये गर्भगृह आणि 9 खांबी हे पूर्ण करून त्यांनी काम द्यावं, त्यानुसार आज त्यांना सगळ्या त्या पुरातत्व खात्यातील अधिकारी असतील, याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांना आम्ही आज सूचना दिलेल्या आहेत की जे आपल्याला 45 दिवस दिले त्याच्या आतच आपण हे काम पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीचं की जेणेकरून कुठलीही क्वालिटीमध्ये फेरबदल न करताना अतिशय उत्कृष्ट काम करावं आणि त्या जो काही 45 दिवसाचा टाईम दिलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण हे काम होईल असं वाटतं का? 45 दिवसात तेवढं काम पूर्ण होणार नाही, परंतु माणस असा आहे की एक मूळचं जे गर्भगृह आणि 9 खांबी जरी झाली त्याच्यानंतर 16 खांबीची कामं नंतरही पुन्हा होऊ शकतात, त्याच्यासाठी दर्शन बंद करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 45 दिवसांनी भाविकाला दर्शन होण्याची शक्यता आहे. काही थोडे दिवस 4-8 दिवस कमी जास्त होऊ शकतात. आता किती टक्के काम पूर्ण झाले? आता जवळजवळ काढायचं जे काम आहे ग्रॅनाईट काढायचं ते जवळजवळ 80-90% काम जवळजवळ झालेलं आहे, परंतु पुढचंही काम थोडं जिकरीचं असल्यामुळं थोडा कालावधी लागणार आहे. ते सगळं स्वच्छ करायचं आहे, कुठं काय असेल ते डागडुजी करायची आहे आणि त्यानुसार पुढची कामं होतील. चांदी आपण काढलेली, ही चांदी पण लावणार का त्या 45 दिवसामध्ये? पुन्हा 45 दिवसामध्ये चांदी कशी लागणार आहे? 45 दिवसामध्ये चांदी लावू शकत नाही. त्या चांदीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करूनच त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. आपण बघितलं असेल की जवळपास 45 दिवसामध्ये विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्याकरता खरं तर मंदिरपासून प्रयत्न सुरू केलेले आहेत. आज जवळपास गाभारा आणि 16 खांबीतलं 70 ते 80% काम देखील आता पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.